मला झालेल्या मारहाणीचा समाजातील सर्व स्तरातून जो धिक्कार होतो आहे ही माझ्यासाठी एक आश्वासक गोष्ट आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे समाजातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते माध्यमं आणि सर्वसामान्य माणूस हा उभा राहतो आणि तीच आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची ऊर्जा असते या घटनेतून मला एक दोन तीन मुद्दे माझ्यासमोर सध्या विचारार्थ आहेत पहिली गोष्ट अशी की या तरुण मुलांचं नेमकं काय करायचं म्हणजे हे सगळे आरोपी जे आहेत हे सगळे अठरा ते चोवीस वर्षाचे आहेत अत्यंत करिअरच्या वयातले आहेत आणि अवघ्या पंधरा हजार रुपयासाठी त्यांनी जर हे केलं असेल तर हे किती गंभीर आहे म्हणजे एकेकाच्या वाटेला जास्तीत जास्त तीन तीन हजार रुपये येतील की ज्यात त्यांचा जामीनसुद्धा होणार नाही तर स्वतःच्या याच्यामध्ये शिक्षा लागली तर पूर्ण करिअर नाश पावेल पण असा कुठलाही विचार न करता अविचारानं कुणीतरी सांगायचं आणि ज्या माणसाला आपण ओळखतसुद्धा नाही त्याच्या ड जाऊन डोक्यामध्ये काठी घालायची हे काय आहे दुसरा भाग असा की शहरी भागामध्ये जी गुंडगिरी वाढली आहे म्हणजे हीच कामं मी माझ्या अकोले तालुक्यामध्ये केली मी दारूची दुकानं बंद केली दारू दुकानांना एक एक लाख रुपयाचे दंड केलेत रेशनची गाडी पकडून दिली दीडशे बालविवाह थांबवलेत अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्यात पण असं कुणीच केलं नाही पण शहरी भागामध्ये साधा एक टपरी हलवायचं कनिमित्त निमित्त आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर थेट सुपारी देऊन हल्ला म्हणजे काय आणि हा जो आत्मविश्वास आहे की आपण कुणालाही जाऊन अगदी दुपारी बारा वाजता मारू शकतो सुखरूप घरी येऊ शकतो आणि आपलं पोलीस यंत्रणांना काय कुणीही बिघडू शकत नाही हा ना जो कॉन्फिडन्स त्यांना कशातून येतो आहे ही एक मला अस्वस्थ करणारी गोष्ट वाटते आणि यानिमित्ताने जो इश्यू पुढं आला आहे मला असं वाटतं की माझ्याबद्दल सर्वांनी जरूर सहानुभूती व्यक्त करावी पण या निमित्तानं माझं जे सांडलेलं रक्त आहे त्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या आजूबाजूला अजिबात पाणटप्रिया असता कामा नये ही भूमिका आता सर्वच नागरिकांनी सजग नागरिकांनी घ्यायला हवी अशी माझी या ठिकाणी सर्व नगरकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला विनंती राहील याचं कारण असं की लहान मुलांना व्यसनी बनवायचं आणि लहान मुलांना एकदा व्यसनी बनवलं की पुढे आयुष्यभर ते तुमचे ग्राहक होतील हा त्याच्यामागचा दृष्टिकोन असतो आणि म्हणून लहान मुलांना फुकट घुटखा देणं किंवा आपली जी सुगंधी सुपारी आहे ती देणं त्याची चव त्यांनी एकदा चाकली की हळूहळू त्यांना घुटक्यापासून हो दारूपर्यंत ड्रगपर्यंत न्यायचं असा हा सगळा प्लॅन असतो आणि म्हणून लहानपणीच त्यांना दृष्टीच्या समोर कुठल्याही प्रकारची टपरी किंवा अशा प्रकारचे दारूची दुकानं दिसणार नाहीत या दृष्टीनं आता प्रयत्न करायची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण नगर शहरे गुंडगिरी मुक्त जर करायचं असेल तर तरुण मुलांचा राजकारण्यांनी वापर थांबवला पाहिजे कुठल्याही निवडणुकीत किंवा कुठं कुणाच तरी इतर हितसंबंधासाठी या बिचाऱ्या तरुण मुलांना वापरू नका आणि तरुण मुलांनीसुद्धा कोणाच्या हातातलं अशा प्रकारच्या सुपऱ्या वगैरे करून बावलं बनू नका हाच मला याच्यातून महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि सर्व शिक्षण क्षेत्र हे तंबाखूमुक्त झालं पाहिजे यासाठी सुद्धा आता आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे